मंडळी, आज 72वा भारतीय स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वतंत्र भारतातील पहिले सार्वजनिक ध्वजारोहण 15 ऑगस्ट 1947 रोजी इंडिया गेट जवळील प्रिन्सेस पार्क येथे दुपारी संपन्न झाले. भारत स्वतंत्र होऊन 72 वर्ष होत आहेत. भारत ब्रिटिशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झालाय. प्रतिवर्ष 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरे केले जाते. दरवर्षी आपण आपल्या तिरंग्याला वंदन करतो, पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशाचा राष्ट्रध्वज कसा तयार झाला, कोणी तयार केला? त्याआधी काही राष्ट्रध्वज देशासाठी तयार केले गेले आणि हे करत असतानाच यातून तिरंग्याचा जन्म झाला. त्याला मान्यता कधी मिळाली बरं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरांची उकल करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक भा. स. गोडबोले. चला त्यांच्याकडून ही सगळी माहिती घेऊयात. केसरी, आपला दैनिक केसरी पुण्याचा जो आहे, त्या केसरीच्या ऑफिसमध्ये मला ध्वजसंहितेची प्रत मिळाली. त्याच्यावर मला अभ्यास करता आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला जर मुलांना काही सांगायचं असेल याच्याबद्दल माहिती, तर ध्वजाचा इतिहासापासून केला पाहिजे. आणि मग तेव्हा अभ्यास करताना मला असं लक्षात आलं की सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण देशाचा ध्वज असला पाहिजे ही कल्पना कोणाच्या डोक्यात आली? तर भगिनी निवेदितांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली 1905 सालात. आणि 1905 साली त्यांनी एक ध्वज आपल्या स्वयंसेवकांच्याकडनं बनवून घेतला. आपल्याला असं दिसेल की त्याच्यामध्ये तो केसरी रंगाचा ध्वज आहे, त्याच्या सगळ्या बाजूंना छोट्या छोट्या पणत्या आहेत, त्यांची संख्या 108 आहे. मध्यावरती एक चिन्ह आहे, हे चिन्ह म्हणजे इंद्रदेवाचं वज्र आहे. आणि त्याच्या दोन्ही बाजूला जे दोन शब्द आहेत ते शब्द बंगालीमध्ये वंदे मातरम असं त्याचा अर्थ आहे. 1905 साली हा तयार झालेला झेंडा 1906 साली त्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये दाखवला, पण हा काही राष्ट्रध्वज म्हणून मान्य झाला नाही. हे ध्वजाचं पहिलं रूप होतं. नंतर मग पुढे असाच लोकांनी विचार करता ध्वजाचं दुसरं रूप प्रकट झालं. ते 7 ऑगस्ट 1906 या दिवशी आपल्याला दिसेल हा ध्वज की वरच्या बाजूला हिरव्या रंगाचा पट्टा आहे आणि त्याच्यावरती 8 अर्धवट उमरलेली कमळं आहेत. मध्ये पिवळ्या रंगाचा पट्टा आहे आणि त्याच्यावरती वंदे मातरम असा शब्द आपल्याला दिसतो. आणि खाली लाल रंगाचा तळातला जो पट्टा आहे त्याच्यावरती सूर्य आणि चंद्र अशा धार्मिक खुणा आपल्याला दिसतात. डॉक्टर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी हा ध्वज कलकत्त्याला ग्रीन पार्क एरियामध्ये पारसी बगान चौक म्हणून त्या ठिकाणी फडकवला. हे ध्वजाचं प्रगट झालेलं पहिलं रूप आणि हा दुसऱ्या क्रमांकाचा तयार झालेला ध्वज. तिसरा ध्वज आपल्याला पाहायला मिळतो, त्याचा प्रकार तो सुद्धा तसाच आहे. मगाशी जो आपण ध्वज पाहिला तसाच आहे. तिन्ही रंग आहेत, हिरवा रंग, पिवळा रंग, लाल रंग. हिरवा रंगावरती कमळं आहेत, मात्र ही 8 कमळं फुललेली, पूर्ण फुललेली कमळं आहेत. हा फरक इथे दिसेल. ही 8 कमळं म्हणजे काय? तर त्यावेळेला हिंदुस्थान 8 प्रांतामध्ये विभागलेला होता. त्या 8 प्रांतांचं प्रतीक म्हणून ही 8 कमळे याच्यावर दिसतात. मधल्या रंगावरती वंदे मातरम असा शब्दप्रयोग आहे, जसा मगाशी झेंड्यावर पाहिला तसाच आहे. फक्त त्याच्यामध्ये वंदे मातरम लिहिताना रवर अनुस्वर दिला आहे, वेगळा म लिहून त्याचा पाय मोडलेला नाही, हा फरक आहे. आणि खालच्या लाल पट्ट्यावरती मगासारख्या दोन खुणा आहेत. हा ध्वज एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकला. मॅडम भिकाई कामा आणि मेजर सरदार सिंग राणा हे दोन हद्दपार क्रांतिकारक होते आणि त्यातील तिथल्या आंतरराष्ट्रीय सोशलिस्ट काँग्रेस या ठिकाणी 22 ऑगस्ट 1907 साली हा ध्वज फडकवला. आपल्या असं लक्षात आलं की हा सगळ्या पट्ट्यांचा ध्वज ही कल्पना नवीन नाही, ही कल्पना जुनीच आहे. म्हणजे सुरुवातीपासून पट्ट्यांचा ध्वज ही कल्पना आपल्याला दिसते. हे ध्वजाचं तिसरं रूप होतं की जे जाहीररित्या प्रकट झालं. हे ध्वजाचं तिसरं रूप, चौथं रूप आपल्याला पाहायला मिळेल. लोकमान्य टिळक आणि डॉक्टर अॅनी बेझंट
यांनी होम रूल लीगची जी चळवळ सुरू केलेली होती त्या चळवळीमध्ये हा ध्वज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झाला. लाल पट्टा हिरवा पट्टा, लाल पट्टा हिरवा पट्टा, असे हिरव्या एकाडेक लाल हिरव्या पट्ट्यांचा असा ध्वज आहे. त्याच्यावरती डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये हे युनियन जॅकचं चित्र दिसतं. त्यानंतर उजव्या बाजूला त्याच्या समोरच्या बाजूला चांद तारा ही इस्लाम धर्मियांची खूण दिसते. समोरच्या बाजूला सात तारे पांढऱ्या रंगात आपल्याला दिसतात. हे सात तारे म्हणजे सप्तर्षी, म्हणजे आपले सगळ्यांचे पूर्वज. अशा तऱ्हेने हा ध्वज तयार झालेला 1916 साली हा ध्वज तयार झाला. हा फडकवला गेला, परंतु या ध्वजावरती इथे आपल्याला कोपऱ्यात जो दिसतोय तो म्हणजे युनियन जॅकचं चित्र आहे, त्यामुळे याला फारसा विरोध झाला नाही. पण जेव्हा हा सगळीकडे फडकवायला सुरुवात केली, या ॲनी डॉक्टर ॲनी बेझंटने काय केलं, कोइंबतूरला आपल्या आवारामध्येच एक 48 फूट उंचीचा ध्वजस्तंभ तयार केला. बांबूला बांबू बांधला आणि त्याच्यावर ध्वज फडकवला. ते लोकांच्या लक्षात आलं आणि मग इंग्रज ते गुप्तहेर होते, त्यांनी तो ध्वज काढायला सुरुवात काढायला सांगितला. आणि या मॅडम कामांना सॉरी डॉक्टर ॲनी बेझंटना त्या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलं. मात्र याच्यात कोणाला झाले, मात्र जहाल लोकांना, म्हणजे जे लोकमान्य टिळक बेझंट ॲनी बेझंट यांच्या विचारांचे जहाल लोक होते त्यांना मात्र हा ध्वज भावला होता. परंतु हा काही राष्ट्रध्वज होऊ शकला नाही. हे ध्वजाचं चौथं रूप आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी एक पाचवं गमतीदार रूप आपल्याला दिसेल ध्वजाचं. त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा पट्टा दिसतो, नंतर हिरव्या रंगाचा पट्टा आणि नंतर लाल रंगाचा पट्टा दिसतो आपल्याला. त्याच्यावरती एक तिन्ही पट्ट्यांना व्यापेल असं चरख्याचं चित्र आपल्याला दिसेल. हा पट्टा म्हणजे महात्मा गांधीजींनी सुचवलेला ध्वज आहे. या ध्वजाला तीन नाव आहे, एक चरखा झेंडा, एक गांधी झेंडा आणि एक स्वराज झेंडा, अशी तीन नावं यायला आहेत. ह्या झेंड्याला जरी मान्यता मिळाली नाही तरी देखील या झेंड्याने युद्धामध्ये या स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. झेंडा सत्याग्रह जो झाला तो देखील याच झेंड्यामुळे झाला. परंतु विजयवाडा या ठिकाणच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गांधीजींनी ह्या व्यंकय्या पिंगळ्याला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की तू एक असा ध्वज तयार कर की ज्याच्यामध्ये तीन रंगाचे पट्टे असतील, पांढरा पट्टा, हिरवा पट्टा आणि लाल रंगाचा पट्टा, आणि त्याच्यावरती चरख्याचं चित्र. आपल्याला माहिती आहे स्वदेशीची जी चळवळ आहे ती सगळी चरख्यावर होती आणि चरखा याने फार मोठं कार्य केलेलं आहे. इंग्रजांना त्यांचे दुकानं बंद करायला लागावी अशा स्वरूपाची वेळ आणलेली आपल्याला इतिहासात माहीत आहे. तेव्हा व्यंकय्या पिंगळीने हा ध्वज आणला म्हणून गांधीजींच्या मनात असं होतं की हा जो पांढरा रंग आहे तो या देशामध्ये सगळ्यात कमी संख्येने असलेल्या अन्य धर्मीय लोकांचा मधला हिरवा रंगाचा पट्टा आहे तो त्यांच्यापेक्षा अधिक संख्येने असलेल्या इस्लामी बांधवांचा, आणि तळातला लाल रंगाचा जो पट्टा आहे तो सगळ्यात जास्त संख्येने असलेल्या हिंदूंचा, असा त्यांच्या मनात विचार होता. आणि चरख्याचं चित्र म्हणजे स्वदेशीचं, स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार असे जे चार सूत्रे होती स्वराज्याची, त्या सूत्रीमधलं चरखा हे स्वदेशीचं प्रतीक होतं. तेव्हा हा जर हा तयार केला ध्वज, हे होतं ध्वजाचं पाचवं रूप. याने मोठं काम केलं की मी तुम्हाला सांगितलं मगाशी की ह्या एक ध्वजाने संपूर्ण झंडा आंदोलन व्यापलेलं होतं, परंतु हा काही राष्ट्रध्वज म्हणू शकला नाही. कराचीला काँग्रेसचं जे अधिवेशन भरलेलं होतं 1 आणि 2 एप्रिल 1931 त्या अधिवेशनामध्ये असा एक ध्वज या ठिकाणी अधिवेशनात आणण्यात आला. संपूर्ण केसरी रंगाचा ध्वज आहे. ध्वजाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये चरख्याचं चित्र आहे, असा एक ध्वज आणला आणि असं म्हटलं की हाच राष्ट्रध्वज म्हणून मान्य करून टाकावा. परंतु गांधीजींनी सुचवलेला ध्वज देखील जेव्हा मान्य झाला नाही तेव्हा असं ठरलं की नाही बाबा इतक्या घाईने हे काम होणार नाही, हे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य जोपर्यंत अबाधित आहे तोपर्यंत हा ध्वज राहणार आहे, त्यामुळे आपल्याला घाईने निर्णय घेणं चालणं योग्य नाही. आणि म्हणून या दिवशी पहिल्यांदा
ध्वज समितीची स्थापना झाली. या समितीमध्ये 7 सदस्य होते आणि हे जे सदस्य होते ते सरदार वल्लभभाई पटेल हे त्याचे अध्यक्ष होते, मौलाना अबुल कलाम आझाद, मास्टर तारासिंग, पंडित जवाहरलाल नेहरू, काका कालेलकर, डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या आणि डॉक्टर नासू हागळीकर असे 7 जणांची कमिटी निघाली. या कमिटीकडे सोपवलं होतं काम की त्यांनी ध्वजाचं कापड कसलं असावं, त्या कापडाचा पोत कसा असावा, कोणते रंग असावेत, त्या रंगांना काय तऱ्हेचं चिन्ह असावं किंवा काय संकेत असावे ध्वजाचे, अशा तऱ्हेचं काम या संघटनेकडे सोपवण्यात आलं. अर्थातच या समितीने विचारपूर्वक हा जो ध्वज दाखवला होता तो काही मान्य केला नाही. आणि अशा तऱ्हेने एकंदर या समितीकडे पहिल्यांदा काम सुरुवात करण्यात आली की ध्वज असावा कसा. तेव्हा पट्टाभी सीतारामय्या हे जे त्याचे नियंत्रक होते त्यांनी अनेक लोकांशी संपर्क साधला पोस्टाने, वर्तमानपत्रातून, आणि असं म्हटलं की तुमच्या मनातला राष्ट्रध्वज कसा असेल ते तुम्ही आम्हाला सांगा, पाहिजे तर नमुना तयार करून आम्हाला पाठवा. आणि अशा तऱ्हेने राष्ट्रध्वज कसा असावा यासंबंधी संपूर्ण देशभर जागृती या समितीने केली आणि त्याचा परिणाम पुढे आपल्याला दिसून येतो. एक अतिशय आपल्या तिरंग्याशी जवळ एक साधणारा असा एक झेंडा आला आणि तेव्हा पहिल्यांदा या ठिकाणी लाल रंगाच्या ऐवजी केशरी रंगाचा पट्टा झेंड्यावर आला. तेव्हा केशरी रंगाचा पट्टा, मध्ये पांढऱ्या रंगाचा पट्टा आणि तळामध्ये हिरव्या रंगाचा पट्टा आणि मध्ये पांढऱ्या रंगावरती चरख्याचं चित्र असा हा झेंडा या समितीकडे आला. तेव्हा या समितीने अभ्यास केला आणि त्याने असं सांगितलं की बाबा या झेंड्यामधले 3 गोष्टी आपण तशाच घ्यायच्या. एक म्हणजे केशरी रंग तसाच राहील, दुसरं पांढरा रंग आणि हिरवा रंग हे रंग तसेच घ्यायचे. त्यानंतर ध्वजाच्या लांबी रुंदीबद्दल त्यांनी असा निर्णय घेतला की 3 × 2 म्हणजे 3 लांबी असेल तर रुंदी 2 म्हणजे रुंदीच्या 1.5 लांबी असा ध्वजाचा आकार आयताकार असेल. हे 2 त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. पण हा ध्वज असाच्या असा चरख्यासकट स्वीकारता येणार नाही असं त्यांचं म्हणणं. कारण महत्त्वाची गोष्ट आहे की आपण समोरून पाहतो त्यावेळेला चरखा तुमच्या डाव्या बाजूला येईल पण माझ्या बाजूने पाहिला तर तो उजव्या बाजूला आहे. याचा अर्थ असा की राष्ट्रीय खुणा ज्या असतात त्या नेहमी दोन्हीकडनं समान दिसल्या पाहिजे. उदाहरणार्थ नोटेवरचं व्याघ्रचिन्ह जे असतं आपल्याला पाहायला मिळतं ते तुम्ही पाहा. सिंहांचं जे चित्र आहे तिहून सिंहांचं ते दोन्हीकडनं कसंही पाहा ते कडे बदलत नाही. त्यामुळे या चरख्याच्या बदल्यात काय घेते असा अभ्यास सुरू झाला. असं लक्षात आलं की बाबा कोणतं चिन्ह घ्यावं मध्ये. तेव्हा सम्राट अशोकाची आठवण झाली की वेगळ्या मार्गाने सगळ्या जगावर स्वामित्व मिळवता यावं अशी इच्छा असलेला असा हा ध्वज असं हे कोणतं चिन्ह घ्यावं. तेव्हा सारनाथच्या स्तंभावर, अशोक स्तंभाचं, विजय स्तंभावरचं जे चक्र आहे ते चक्र आपल्या ध्वजावर घ्यायचं असं ठरलं. मात्र यावेळेपर्यंत ही जी समिती होती त्याच्यात बदल होत गेलेली होती आणि आता ही जे अंतिम समिती जी तयार झाली ती अशी होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष, मौलाना आझाद, के एम पनीकर, सरोजिनी नायडू, सी राजगोपालाचारी, के एन मुन्शी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळून हा ध्वज करायचं तयार ठरवलं. आणि मग अशोक चक्र जे यातलं घेतलं त्याच्याबद्दलची निश्चिती असते की या अशोक चक्रामध्ये 24 आरे असतात. ते आरे जसेच्या तसेच घेतलेले, त्याचा रंग जो आहे तो अशोक चक्राचा रंग हा नेव्ही ब्ल्यू गडद निळा असा आहे. 22 जुलै 1947 पंडित नेहरूंनी संसदीय समितीसमोर, संसदीय अधिवेशनामध्ये त्या समितीला उद्देशून हा आपला राष्ट्रध्वज असेल असे म्हणून 2 नमुने प्रत्यक्ष पेश केले आणि त्या संपूर्ण सदनाने 22 जुलै 1947 या दिवशी हा आमचा राष्ट्रध्वज म्हणून याला मान्यता मिळाली.